बातमी पाहतो आहोत शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भातली। अमरावतीमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजपत्र जाळून त्याची होळी केलेली आहे। शालेय शिक्षण विभागाने 10 जुलै 2020 रोजी एक अधिसूचना काढलेली होती। त्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्रात खासगी शाळांमधले कर्मचारी अधिनियम 1977 आणि नियमावली 1981 या कायद्यातला मसुदा बदलण्यात आलेला आहे। खासगी अनुदानित किंवा विना अनुदानित शाळेमध्ये 2005 पूर्वी जे शिक्षक नोकरीला लागले होते त्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती। काही विना अनुदानित शाळांमध्ये शासनाचे अनुदान उशीर आले, मात्र ते शिक्षक 2005 पूर्वी आपल्या कर्तव्यावरती रुजू झाले होते। त्यांना शासनाने नवीन राजपत्र काढून जुनी पेन्शन नाकारलेली आहे, त्यामुळे आम्हाला आमची जुनी पेन्शन लागू करावी। 2005 पूर्वी जे शिक्षक नोकरीला लागले त्यांना पेन्शन लागू करावी यासाठी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासनाचं राजपत्र जाळून निषेध केला।